नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पापड चाट किंवा त्याला पापडाचा भुगा, पापडाचा चुरा किंवा पापडाचा खोडासुद्धा म्हणू शकतो, जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण हे बनवू शकतो. जेवणाची चव द्विगुणित करणारं, चटपटीत आणि रुचकर पापड चाट कसं करायचं ते आता बघायचं आहे. या ठिकाणी मी 6 उडीद पापड घेतलेले आहेत. हे फक्त उडदाचेच पापड आहेत, तर त्याऐवजी तुम्ही उडीद मूग मिक्स जे पापड असतात ते घेतले तरी चालतील, किंवा फक्त उडदाचे पापड असले तरी चालतील. तर सर्वप्रथम गॅसवर चिमट्याच्या साह्याने हे पापड दोन्ही बाजूने आलटून पलटून व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही बारीकच असायला हवी. अशा पद्धतीने मी सर्व पापड भाजून घेतलेले आहे. त्यानंतर एक पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे या तेलामध्ये थोडासा कलर चेंज होई तोपर्यंत तळून घ्यायचे आहे. थोडा शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे. आता मी याला एका बाजूला वाटीमध्ये काढून घेते. गॅसची फ्लेम ही स्लोच आहे. उरलेल्या तेलामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायचं नाही, फक्त असं थोडंसं ठेचून घ्यायचं आहे लसूण, आणि तोसुद्धा 1 मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि मिनिटभर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तेल थोडं थंड होऊ द्यायचं. जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं. कोमट झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. जास्तच गरम तेलामध्ये जर आपण लाल तिखट टाकलं तर ती जळून जायची शक्यता असते आणि मग कडवट चव येईल. म्हणून थोडंसं तेल कोमट झाल्यावरच मिरची पावडर त्यात टाकायची आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये पापडाचा असा चुरा करून घ्यायचा आहे. जास्त पण बारीक चुरा करायचा नाही आहे, हलक्या हाताने मोडायचे आहेत. आणि खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असा हा चुरा करून बन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सर्व पापडांचा चुरा करून घेतला आहे. त्यानंतर हे जे बनवलेलं तिखट आहे, लाल तिखट वरतून सर्व टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचे तळलेले शेंगदाणे. बारीक चिरलेला कांदा. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 1 मीडियम साईज कांदा वापरला आहे. 1 मीडियम साईज बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. अर्धी कैरी या ठिकाणी मी बारीक चिरून घेतली आहे. उन्हाळ्यामध्ये कैरी मिळते बाजारामध्ये, म्हणून मी याचा वापर केला आहे कैरीचा. जर नसेल कैरी तर स्किप केली तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेली काकडी. आणि अगदी थोडंसं मीठ, कारण पापडमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ घालताना जपून घालायचं आहे. आणि वरतून बारीक शेव टाकल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पापडमध्ये हे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे. अशी ही चटपटीत पापड चाट रेडी आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.